नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर आज आम्ही आलो आहे इकडं वस्ती आम्हाला ह्या तळवाच्या घरी गाडी घेऊन. म्हणलं नवीन गाडी आणली चला, त्या म्हणल्या का म्हणून आणली नाही घरी पुजायला. हे गाडी आणल्याला 2-3 दिवस झालं, पण आज टायमिंग मिळा, उन्हाचं चालूया त्याला. म्हणलं छानपैकी त्यांनी गाडी अशी व्यवस्थित झाकून विकून साडी मस्त घेतली या गाडी टाकायला. त्यांनी बोलवलं होतं फोन करून, ते आलं होत ब्लाऊज पण शिवाय टाकलेत ना, ती पण म्हणलं शिवलेत का बघा. होत वारं सुटले ना, त्यामुळे दिवा गेला इजून. चू गे, चूला पण आमच्या लय हवस आहे काय. हा गे हळूच हळूच हळूच. चांगला काढते. नवीन वस्तू आणल्यानंतर पोहोचल्यात, त्याच्यामुळं पहिल्यांदा त्यांच्या घरी घेऊन आले. हौस घेऊन आलो बाया, अगं कोणाच्या घरी नव्हती नेली, आणि त्यांच्या वहिनीच्या घरी नेली. तर बघा कसा वाटला तुम्हाला हे व्हिडिओ, सांगा गाडीचा मस्त पैकी. आणि सगळ्यांना बाय बाय, शुभ दुपार, मस्त पैकी. परत पोरा कर घरी गेल्या काय काय पोरा कर घरी गेल्या फोटो काढ, हे म्हणजे आमचं थंबनेल टाकते बया. मम्मी मग काय करायची भाजी? मम्मी ते गेल ते आले आणि ही तर भाकरी चालल्यात आजी तर करायच्या. आजी करते भाकरी, मम्मी करते भाजीची तयारी थापुळ्याची. आता पडदीची नि लगेच तव्यात चालू लागवायची की करायची थापुळ की झाली लगेच. तुम्ही जेवा आबा, अरे वारं सुटले, धोकं दुखते बाबा, त्या वाऱ्याने पत्रा वाचते वायला बाहेर वारं सुटले वायलं. आबा तू लाल झरत आले बघ ना, नारंगी नारंगीच आबा कस लाल आबाळ कस काय आलं बरं. आज काय चाललंय काय करा, वारं सुटले दिसत नाही. म्हणजे आज सूर्य निघलाय ना, ते सनसेट होतो या. इकडं अंधार पडलाय, अंधार पडलंय, लालगाव झालंय इकडं, ही पण झालंय. आणि हो का इकडं सूर्य मावाळतोय म्हणजे, त्यामुळं असं दिसतंय. पण तांबडं तांबडं दिसाय पाहिजे, पण लय लाल दिसतंय. सांगत होती वारं नाही सुटाव, काय पाऊस किती काय ना, फक्त वारं सुटलं की वाटूळच. वारं सुटलं की भाऊच वाटतंय असं वाटतंय, कुठं काय होतंय कुठं काय होतंय. छातीत दाडधडात माझ्या काय हो नाही, सगळी सुकी राहावी नाही तर या काही की सगळी गप हो. कुणाला काय हो, छातीत दुखायला लागते आमच्या. काय पृथ्वीचं काय दोन तुकडा होत्या ना काय, या काय करतेच गप्प. पण अरे वाऱ्याने कुठं झाड पड, कोणाचे तारा पड, कोणाचे काय नाड नाव बुडी येऊ, कुठं वाय वाऱ्याने कुठं काय पड, कुठं काय लोकांना किती फटकायचं कुणाला झालं तरी आपल्याला बी त्रासच आहे ना. हा गुड नाईट, पत्रा वाचतोय, वारं सुटलंय.